नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त सल्लावं मी शिवानी तुम्हा सर्पांचं माझ्या ना मनापासून स्वागत करते आपण तीस तीस भेंडीची भाजी खाऊन बऱ्याचदा कंटाळतो आणि काहीतरी मस्त जिभेला चव आणणार आणि अगदी पटकन पण तितकं चविष्ट असं काहीतरी हवं असतं तर मी आज तुम्हाला आजीच्या पद्धतीने एक मस्त अशी एक रेसिपी दाखवते ही रेसिपी इतकी मस्त होती की तुम्ही ती पुन्हा पुन्हा करून खाल आणि ज्यांना भेंडी आवडत नाही तर ते ते मागून खाल एक तुम्ही दोन बकरी नक्की खाल ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर इथं बघा ह्या भेंड्या मी ओल्या कपड्यानं पुसून घेतल्या होत्या आणि त्या मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवते तर त्या पतीनं चिरून घ्यायचे भेंडी चिरताना ती फार बारीक चिरायची नाहीये तर अशा पद्धतीने मी भेंडीचे मोठे मोठे तुकडे करून घेते तर हे कशासाठी तर भेंडी खूप बारीक चिरली तर ते भेंडी चिकट होते मी तुम्हाला भेंडी बारीक चिरून देखील भाजी दाखवली आहे पण आजची थोडीशी रेसिपी वेगळी आहे आजीची रेसिपी आहे त्यामुळे मी तुम्हाला थोडी पा, अगदी पारंपरिकरित्या दाखवणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेलबटनला क्लिक करायला देखील विसरू नका माझे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर सगळी भेंडी बघा मी अशा पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं कट करून घेते ही जी रेसिपी आहे तुम्ही भाकरी चपाती किंवा कशासोबतही खाऊ शकता ती खूप म्हणजे खूप मस्त होते तुम्ही एकदा बनवाल तर मला खात्री आहे तुम्ही सारखी सारखी अशीच भाजी बनवून खाल तर बघा अशा पैधीने मी ही भेंडी चिरून घेतली आहे भेंडी चिरताना आपण ती अशा पैधीनं दोन्ही बाजूने चेक करून घ्यायची म्हणजे भेंडी खिडकी आहे का हे देखील आपल्याला समजतं तर सगळी भेंडी चिरून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा वापर करणार आहोत तर तुम्हाला हे मिरचीचं प्रमाण कसं तिखट हवा ह्याच्याबरोबर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण जास्त किंवा कमी देखील करू शकता इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा पैधीने घेतलेल्या आहेत तर आता पुढची कृती करायला सुरुवात करूयात त्यानंतर इथं बघा मी लोखंडी तवा घेतल्या आणि ह्यामध्ये मी एक छोटा चमचा तेल गरम करून घेतले तेल चांगलं गरम झालं चा, कड़, कड़, की त्यामध्ये आता आपण हिरव्या मिरच्या घालायच्या आणि दोन मिनटं तेलावरती परतवून घ्यायच्या लोखंडी कड कढईमध्ये किंवा तव्यामध्ये केलं की खूप छान हेल्दी बनतं आणि ह्याचा जो खूप मस्त असा चव देखील येते लोखंडामध्ये केल्यामुळं तर ही चिरलेली भेंडीत आपण ह्या तेलावरती घालून परतवून घ्यायची छान डाग पडेपर्यंत ही भेंडी परतवून घ्यायची म्हणजे काय होतं भेंडी तर थोडासा चिकटपणा कमी होतो याआडी देखील मी बऱ्याच वेगळ्या पद्धतीने ताकातली भेंडी साधी भेंडी अशा वेगळ्या पद्धतीच्या भेंड्या दाखवल्या होत्या तुम्ही जर त्या रेसिपी पाहिल्या नसेल तर त्या देखील नक्की एकदा करून बघा बऱ्याच जणांना माझ्या आजीच्या पतीनं केलेल्या भेंड्या खूप म्हणजे खूप आवडतात आणि म्हणूनच मी त्या तिच्या पतीनं सगळ्या रेसिपी घेऊन येते कारण आता आपण बऱ्याच पारंपरिक रेसिपी विसरलो होत्या त्यासाठी ही रेसिपी आहे तर भेंड्या थोड्याशा परतून झाल्या की त्यामध्ये मी एक चार ते पाच लसूण घातलेत लसूण आपण कच्चा पण टाकू शकतो पण मला भाजलेला लसूण खूप आवडतो त्यामुळे मी भेंडीसोबत होतो एक दोन मिनटं परतून भाजून घेते तवा तापल्यानंतर गॅस बंद करून आपण असंच एक दोन मिनटं परतवून घ्यायचं तवा छान गरम असतो त्यामुळे पुन्हा गॅस पेटवायची गरज नाही आहे तर आता बघा हे छान असं परतवून आहे भेंडीला डाग पडलेले आहेत तर आता आपण हे असं छान थंड करून घेणार आहोत हे थंड केल्यानंतर मग पुढची कृती करायची पण हे फारच थंड नाही करून घ्यायचं थोडंसं कोमट असताना आपण पुढची कृती करायला घेणार आहोत तर इथं बघा मी पारंपरिक पद्धतीचा खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण ही भाजून घेतलेली भेंडी आणि लसूण घालून घ्यायचा ह्याच्या ह्या पारंपरिक खलबताचा वापर केल्यामुळे ना खूप छान चव येते हा माझा खलबत्ता आजीचा आहे ह्यामध्ये बघा मी थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घातले आणि हे बारीक असं आपण ठेचून घ्यायचं जर तुमच्याकडे अशा पैधीचा खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमधून तुम देखील घेऊ शकता पण लक्षात ठेवा मिक्सरमध्ये फक्त तुम्हाला फक्त पल्स मोडवर फिरवायचं आहे फार जास्त बारीक नाही करायचं आणि हे ठेचताना देखील आपण खूप बारीक नाही करणार थोडंसं ओभट डोभट ठेवणार आहोत खूप बारीक केलं तर भेंडी चिकट होते तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने थोडंसं हे ठेचून घेतलेलं आहे खूप छान असं हे आपण मस्त चेचलेलं आहे खमंग वास सुटलेला आहे आता आपण मगाशी ज्या तव्यामध्ये भेंडी भाजी त्याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल घातले तेल छान गरम झालं की थोडासा जास्त हिंग घालायचा हिंगामुळं खमंगपणा जास्त येतो त्यानंतर आपण थोडेसे जिरे घालूयात जिरे छान तडतडले की त्यामध्ये तर ता मी साधारणपणे एक मोठा चमचा कच्चे शेंगदाणे घेतलं त्यानंतर थोडेसे ओबट ओबट ठेचून घेतलेत शेंगदाणे फार बारीक नाही ठेचायचे ते दाताखाली आले की मस्त चव येते तर बघा आता हे छान असे शे शेंगदाणे आपण एक दोन ते तीन मिनटं तेलावरती परतवून घेऊयात शेंगदाणे छान असे परतवून झाले की मग आपण पुढची कुर्ती करणार आहोत ही रेसिपी अगदी पटकन बनते त्याबरोबरच ती खूप हेल्दी आहे आणि खूप चवदार देखील आहे तर बघा शेंगदाणे छान लालसर झालेत त्यानंतर आपण जो ठेचून घेतलेली भेंडी होती तर ती सगळी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि दोन मिनटं परतवून घ्यायची तर आज आपण मस्तपैकी असा पारंपरिक पद्धतीनं भेंडीचा ठेचा बनवतोय तर ही रेसिपी माझ्या आजीची रेसिपी आहे तिने मला एकदा ही बनवून दिली होती आणि मला ती खूप म्हणजे खूप आवडली होती आणि तेव्हापासून मला ही सारखी रेसिपी आम्ही करायला लागलो आणि खूप म्हणजे खूप मस्त होते तुम्ही पण एकदा ही रेसिपी करून बघा मला खात्री आहे तुम्हाला पण हा मस्त असा पारंपरिक पद्धतीने बनवला भेंडीचा ठेचा नक्की आवडेल एक भाकरी खायला तर तुम्ही नक्कीच दोन भाकरी खाली इतकी मस्त होते आणि हा ठेचा दोन ते तीन दिवस आरामात टिकतो त्याचं आपण थोडंसं पुन्हा मीठ घातले कारण आपण शेंगदाणे भरपूर तर थोडंसं मीठ कमी पडायला नको म्हणून मी थोडंसं मीठ घातले आणि छान असं मिक्स करून घेतले आता आपण गॅस बंद करूयात आणि पुन्हा थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची हा ठेचा जो आहे तो भाकरी चपाती कशा सोबतही छान लागतो पण हा ठेचा खरंतर तर बरोबर खूप म्हणजे खूपच मस्त लागतो तर हा ठेचा नक्की करून बघा हा ठेचा दोन ते तीन दिवस टिकतोच पण तेवढे दिवस तो राहणार नाही याची मला खात्री आहे कारण तो इतका चविष्ट होतो की तो पटकन संपून जाईल लहान मुलांना देखील तुम्ही ही रेसिपी नक्कीच देऊ शकता त्यांना देखील ती खूप आवडेल बऱ्याच जणांना भेंडी जर आवडत नसेल तुम्ही त्यांना अशा पद्धतीने ही भेंडीचा ठेचा देऊ शकता तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि रेसिपी केल्यानंतर ती कशी झालीत हे देखील मला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका मी तुमच्या प्रत्येक कमेंटची वाट पाहत असते चला तर मग भेटत अशाच एका नवीन इंटरेस्टिंग आणि युनिक रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद